माननीय संजय कुटे जी या पत्रकार परिषदेला आहे। आज आता सांगितल्याप्रमाणे आर्णी विधानसभेचे माजी आमदार राजू तोडसाम यांचा पक्षप्रवेश झाला आहे। सोबतच रवी राठी मूर्तिजापूर मतदारसंघाचे एक उत्कृष्ट समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे, त्यांचाही पक्षप्रवेश झाला आहे। सोबतच उमेश यावलकर हे पक्षामध्ये कालपर्यंत होते पण परवा त्यांनी राजीनामा दिला होता, तो राजीनामा त्यांनी परत घेतला आहे, एवढाच संदर्भ आहे। त्यामुळे काही कारणांनी राजीनामा दिला पण तो परत घेतला आहे। खरं तर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीमध्ये पुढच्या काळामध्ये अनेक पक्षप्रवेश होणार आहे आणि या तिन्ही पक्षप्रवेशांनी आर्णीमध्ये इकडे राजू तोडसामुळे पक्ष मजबूत होईल, सोबतच रवी राठीमुळे मूर्तिजापूर मजबूत होईल आणि उमेश यावरकरमुळे आमची आर्णी मजबूत होईल, मोर्शी मजबूत होईल। त्यामुळे मला असं वाटतं की या पक्षप्रवेशाला आमच्या पक्षाला प्रचंड ताकद ऊर्जा देणारा हा दिवस आहे। मी राजू तोडसाम, उमेश यावलकर आणि रवी राठी या तिघांचंही भारतीय जनता पार्टीतर्फे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि तिघांनी आश्वस्त करतो की भारतीय जनता पार्टी आपल्या पाठीशी गंभीरपणे उभी राहील। पक्ष कार्यकर्ता आपण आपलं जे काही समोरच्या काळात काम करणार आहे, समाजाच्या कल्याणाकरता आदिवासी भागामध्ये आणि मागासवर्गीय भागामध्ये मोठ्या प्रमाणावर केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना हे तिन्ही आमचे नेते योग्य पद्धतीने मोदी सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या योजनांना घेऊन समाजामध्ये प्रचंड ताकदीने काम उभं करतील असा मला विश्वास आहे। मी आणि संजय कुटे दोघेही आणि महाराष्ट्राचे आमचे नेते देवेंद्रजी हे सर्व या तीनही नेत्यांना शुभेच्छा देतो। हा तर निर्णय केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड करणार आहे, कारण उमेदवारीचा निर्णय हा केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड करतं। किशोर जोरगेवार आमच्या संपर्कात आहे, माननीय सुधीर भाऊ बोलणार आहेत आणि आम्ही समन्वय करून किशोर जोरगेवारचे हे सुधीर भाऊच्या समन्वयाने सुधीर भाऊ चर्चा करून त्यांच्याबद्दलचा योग्य निर्णय होईल, पण ते आमच्या संपर्कात आहे। नाही, अजून आता केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाचा विचार करता आहे, उद्या संध्याकाळपर्यंत किंवा उद्या दुपारपर्यंत यादी येईल। नाही, आता नावं तर भरपूर आले आहे, म्हणजे आता जसं काटोल मतदारसंघामध्ये चरण ठाकूरजी आणि आशिष देशमुखांचं नाव आहे, सावनेरमध्ये असेच आशिष देशमुखजीचे नाव आहे आणि तिथे डॉक्टर पोद्दार आहेत, तिथे आमचे रामराव मोवाळे आहेत, तिथे आमचे त्या ठिकाणी आपले मनोहर कुंभारे हे तीन चार उमेदवार आहे, त्यांचे नाव आहेत। उमरेडमध्ये प्रमोद घरडे आणि सुधीर पारवे असे नाव आहेत, नागपूरमध्ये मिलिंद माने आणि संदीप जाधव असे नाव आहेत, त्यामुळं उत्तर नागपूरमध्ये मला असं वाटतं की दोन दोन तीन तीन उमेदवाराचं पॅनल हे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला गेलं आहे, केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेईल। मध्यमध्ये विकास कुंभारे आणि प्रवीण दटके पॅनल गेला आहे, पश्चिम नागपूरमध्ये तीन चार नाव आहेत, नरेश बर्डे आहेत, त्या ठिकाणी अनेक नाव आहेत, चार पाच नाव आहेत आपले, त्या ठिकाणी माजी आमदार सुधाकरराव देशमुख आहेत आपले, त्या ठिकाणी अनेक लोकांनी उमेदवारी मागितली आहे, संदीप जोशींनी उमेदवारी मागितली आहे, अनेक लोकांनी मागितली आहे। कुठला? नाही, सुधाकर कोळ्यांचे नाव आहे,
सुधाकर राव देशमुखांची नाव आहे, एक सात आठ नाव आहेत आमच्यासमोर चांगले नेते आहेत, नरेश बर्डे आहेत, सुधाकर देशमुख आहेत, सुधाकर कोळे आहेत, त्यानंतर संदीप जोशी आहेत, अनेक लोकांनी नाव मागितले आहेत, वर्षा ठाकरे आहेत, अनेक लोकांनी अर्ज म्हणजे उमेदवारी मागितली आहे, पण त्यापैकी केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड जो निर्णय करेल तो अंतिम असतो, आमच्याकडे केंद्रात केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड निर्णय करतो। नाही, शिंदे गटाने कुठली जागा मागितली नाही, भारतीय जनता पार्टी जागा लढणार आहे। महाराष्ट्रात आपल्याला सांगितलं की एक 10-11 जागेचा निर्णय आज किंवा उद्या होईल, आता आमच्याकडे 277 जागा जवळपास निर्णय झाले आहेत, 11 जागेचे निर्णय उद्या सकाळपर्यंत होतील। असं आहे की अपक्ष आमदार आहे, भाजपचे कार्यकर्ते होते जुने, अपक्ष लढले, आता जे जे चर्चेला बोलतात अपक्ष आमदार चर्चेला जातात, एकदा प्रवेश निश्चित झाला, प्रवेश निश्चित झाला किंवा प्रवेश ज्या पक्षात झाला त्या पक्षात आल्यानंतर मात्र कुणाकडे भेटायला गेलं तर आपण मनाई करू शकतो, पण अपक्ष इंडिपेंडेंट आमदारांना किंवा इंडिपेंडेंट लोकांना त्या ठिकाणी आपण हे म्हणू शकत नाही याला भेटू नका त्याला भेटू नका, ते चर्चेचे विषय त्यांचे सुरू असतात, पण आम्ही योग्य निर्णय करू। नाही, मुनगंटीवार साहेब आणि जोरगेवारजी सारे लोक चर्चा करतील, चर्चा होऊनच कुठला विषय होईल। नाही, असं आहे, जोपर्यंत पार्लमेंटरी बोर्ड केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड लिस्ट जाहीर करत नाही तोपर्यंत सर्वांनाच फॉर्म भरू नका अशी मनाई आहे, कोणीही फॉर्म भरू नये जोपर्यंत आपलं नाव केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड जाहीर करत नाही, केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाच्या विरुद्ध जाऊन कोणी फॉर्म भरू नये भाजपच्या कार्यकर्त्यांनी। अजून ते सांगितलं, दोनच नाव सांगितले, धर्मपाल मिश्राम आहे, 8 नाव आहेत आमच्याकडे, काळजी करू नका, तुमचे नाव घेऊ। ते अजितदादा योग्य निर्णय घेतील, आमची अजितदा ही चर्चा झाली आहे, पक्षप्रवेश नाही आहे, परवा त्यांनी राजीनामा दिला होता, थोडा एक थोडी नाराजी त्यांची होती उमेदवारीबद्दल नाही, त्यांना उमेदवारी तर आमच्याकडे तिकडे अपक्ष होते, उमेदवारी करता नाही, एक चर्चेत काही विषय आला त्यांनी नाराजी व्यक्त केली, पण आता ते भारतीय जनता पार्टीचे लहानपणापासून कार्यकर्ते आहे, ते पुन्हा पक्षामध्ये त्यांनी राजीनामा परत घेतला आहे, याचा निर्णय व्हायचा आहे। मोर्चे वरुड बद्दल चर्चा होईल, नाही मोदीजींची सभा बहुतेक गोंदियामध्ये आहे, मोदीजींची सभा ही अकोल्यामध्ये आहे, नांदेडमध्ये आहे, धुळेमध्ये आहे, नवी मुंबईला आहे, मुंबईमध्ये आहे, असं 11 किंवा 12 ठिकाणी मोदीजींच्या सभा प्रस्तावित आहे। हो, तर त्याबद्दलची चर्चा आमची अजितदादाशी झाली आहे, अजितदादा आम्हाला न विचारता कोणताही निर्णय करणार नाही। असं मी असं ऐकलं नाही, आपलं काही बोलणं झालं तर मला माहिती नाही। रवी राणा स्वाभिमानी त्यांचा जो पक्ष आहे त्या पक्षातच ते राहणार आहे। गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।